हॅलो अनुजा कुलदेश टाईममध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला पोटॅटो स्मॅली आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे. अशी सोपी डिश आहे, पाहू शकतात, खूप मस्त सुद्धा खूप छान लागते. जसं तुमच्या लेकरांना आवडणारी अशी ही आहे, खूप छान झालेली आहे, पाहू शकता डिश मस्त. आता आपण रेसिपीकडे जाऊया. हे मी 3 बटाटे आहेत मी उकडून घेतलेले आहे आणि याची मी पूर्णपणे आता साल काढून टाकणार आहे. ही आता मी सगळी साल काढलेली आहे आणि मी एका बाउलवर ही खिसणी ठेवलेली आहे, त्याच्यावर आता मी हे सगळं पूर्ण खिसून घ्यायचं आहे. असे सगळे आलू खिसून घ्यायचे आहेत. हे बटाटे खिसून घेतलेलं आहे मी, पाहू शकतात. त्यामध्ये आता मी हळद टाकणार आहे कलर येण्यासाठी आणि मीठ टाकणार आहे चवीनुसार. हे सगळं आता हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. हे पाहू शकतात मी असं मिक्स केलेलं आहे. एक कप पोहे घेतलेले आहे, हे मिक्सरमधून फिरवणार आहे मी पोहे. हे छान आता पावडर काढून घेतलेले आहे मी मिक्सरमधून आणि यामध्ये ऍड करणार आहे. मी मिक्स करणार आहे लागेल तसं थोडं थोडं. पाहून टाकायचं आहे थोडं थोडं. आता हे टाकून मी छान तिंबून घेणार आहे. छान पैकी तिंबून घेतलेलं आहे मी, छान असा गोळा झालेला आहे. आता मी ते बटर पेपर घेतलेलं आहे आणि त्यावर हा गोळा ठेवणार आहे. हे अर्धा गोळा इथे ठेवलेला आहे मी, हे पाहू शकतात, आणि अर्धा घेतलेला आहे. तर मी अर्धा गोळा ठेवलेला आहे आणि त्यावर दुसरा बटर पेपर लावणार आहे आणि या लाटून घेणार आहे ते. पाहू शकतात मी असं लाटून घेतलेलं आहे, कारण जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नव्हतं पीठ, त्याच्यामुळे व्यवस्थित लाटलं गेलेलं आहे. आणि जास्त जाड पण ठेवायचं नाही आणि जास्त पतलं पण करायचं नाही आहे. असं तुम्ही लाटू शकतात, पाहू शकतात. आणि बॉल्स करण्यासाठी मी एक झाकण घेतलेलं आहे, तुम्ही कोणतंही घेऊ शकतात. असं हे करून घ्यायचं आहे. हे पाहू शकतात त्याचे मी गोल आकार करून घेतलेला आहे स्माईलसाठी मस्त. आता त्याचा स्माईल करणार आहे. हे डोळे काढणार आहे. पाहू शकता तुम्ही स्माईल केलेली आहे. हे डोळे काढून घेतलेले आहे मी, आता पाहू शकता तुम्ही. आता स्माईल काढायची आहे. एक चमचा घेतलेला आहे, पाहू शकता. त्याची आता स्माईल काढायची आहे. वाव मस्त मस्त. छान असं मोठी स्माईल केलेली आहे त्याची, पाहू शकता, खूप भारी. हे सगळे स्माईल करून घेऊया आपण. हे आता स्माईल झालेले आहेत पूर्णपणे, हे पाहू शकता. पोटॅटो स्माईलीस आता तळून घेऊया आपण. आता मी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे. तेल तापल्यानंतर मी आता तळून घेणार आहे. तेल तापलेलं आहे, पाहू शकतात तुम्ही. तेल तापलेलं आहे, आता त्यामध्ये मी हे सोडणार आहे. गॅस बारीकच ठेवायचा आहे. जास्त एकदाच नाही टाकायचे, 3 ते 4, जास्तीत जास्त 5 टाकायचे मध्ये. हे पाहू शकतात एक साइड झालेली आहे. वाव मस्तच क्रिस्पी असं मस्त झालेलं आहे.
ह्या पण साईडनं काढून घेऊया. असे सगळे जे तळून घेऊया आपण आता. हे पाहू शकतात तयार आहे आपली डिश. स्माईल किती छान दिसत आहे सगळं. हे पोटॅटो स्माईल आहे आणि किती छान दिसत आहे पाहू शकता तुम्ही. सध्या लॉकडाऊन आहे त्यामुळे तुम्ही लेकरांसाठी हे सोपी अशी डिश बनवू शकतात. त्यासाठी वेळ काही लागणार नाही आहे जास्त. 5 मिनिटाच्या मध्ये होते हे रेसिपी. मस्त हे पाहू शकतात. स्माईल मी 2 प्रकारची तळलेली आहे. हा थोडासा कमी तळलेला आहे, येलो कलर दिसत आहे आणि हा ब्राऊन कलर दिसत आहे पाहू शकतात. हा थोडासा क्रिस्पी झालेला आहे आणि हा थोडासा मऊ आहे. तुम्ही दोन्ही प्रकारे तळून खाऊ शकतात आणि मी तुम्हाला तोडून दाखवू शकते. किती भारी, वाव, मस्त मस्त. जर तुम्हाला माझी नवीन नवीन रेसिपी पाहायची असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कसं झाली आहे ती रेसिपी. थँक्यू.